कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री डॉक्टर पिंपरकर साहेब, श्री बिडवाई सर, कंकाळ सर, मंचावर उपस्थित सर्व विद्यार्थी प्रतिनिधी आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो, आता आजचा जो कार्यक्रम आहे हा एक वेगळाच मूड तुमच्या सर्वांचा आहे ना. मी समोर ढोलकी पाहतो आहे, ढोलक पाहतो आहे, इथं बँड्स पथक आहे, तिकडे डान्सवाले सगळे तयार आहेत आणि या ठिकाणी मी काही कुठल्या प्रकारचं उद्बोधन करणं किंवा डोस पाजणं हे काही बरोबर नाही असं मला वाटतं. कारण का माझा व्यवसाय डोस पाजायचा आहे आणि एकदा उभं राहिलं की तीन तीन तास, चार चार तास मी बोलत राहतो. तरी पण काहीतरी थोडंफार बोलावं म्हणून, म्हणजे असं आहे की नुकतंच काही बोललोही नाही तेही पण बरं नाही, त्यामुळे थोडंफार बोलावं आणि काही डोस पाजावा आहेत उपदेशाचे म्हणून काही थोडंफार बोलतो. तर आजचा सोहळा पाहून मला माझ्या कॉलेजच्या गॅदरिंगच्या सोहळ्याची आठवण झाली आणि खरोखरच आम्ही त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहायचो की गॅदरिंग केव्हा होतं आणि गॅदरिंगमध्ये एकदम मजा येते आणि धूमधाम तीन चार दिवस व्हायचे की ते कसे गेले कळायचेच नाहीत बिलकुल. आणि त्याची आतुरतेने वाट, त्यांची तयारी करायची, त्यात काही प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यातून ते चार दिवस एकदम गेल्यानंतर मग असं वाटतं की आता झालं, आता पुन्हा बा तो अभ्यास लागला पाठीमागे, अशा तऱ्हेने एक मानसिक अवस्था होते. परंतु हे आवश्यकच आहे, म्हणजे अभ्यासही आवश्यक आहे आणि हे जी हा जो प्रोग्राम आहे हा पण आवश्यक आहे. याच्यामध्ये मला सांगायचं आहे की जसं मला सांगण्यात आलं की तुम्ही काही याच्यावरती बोला, डिप्रेशनवरती बोला, फ्युचरवरती बोला, एक्झाम टेन्शन्स असतं त्याच्यावरती बोला, तर एक्झाम टेन्शन किंवा कुठल्याही प्रकारचं, म्हणजे असं होतं की आपण असं म्हणतो की नाही नाही आपण आपल्याला डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर होण्याकरता आपण इथे आलो. परंतु होतं काय की डॉक्टर आपण का होतो हेच आपल्याला माहिती नाही. म्हणजे जर खरं कारण विचारलं की डॉक्टर का व्हायचं तर मला माहीत नाही कारण, कारण का नाही व्हायचं, सगळे आपलं नाही मिळाली ॲडमिशन एम बी बीला म्हणून एम बी एमधला, बी एमधला नाही मिळालं तरी आला, पण एम बी बीला तरी का बरं व्हायचं. तर मी सगळ्यांना विचारतो एम बी बीला गेलेल्या मुलांनासुद्धा की तुम्हाला डॉक्टर का बरं व्हायचं, तर त्यांना असं काही की त्यांचं खास उत्तर नसतं, काहीतरी करायचं आहे म्हणून करायचं. म्हणजे रुग्णसेवा करायची आहे किंवा एक कॉन्टेक्स्ट आहे, संदर्भ आहे आणि संदर्भ घेऊन आपण तो व्यवसाय करायचा अशा तऱ्हेने फारच कमी लोक असतात. आता संदर्भ म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो की संदर्भ म्हणजे काय, की डॉक्टर असताना डॉक्टरचा संदर्भ, डॉक्टरकीचा संदर्भ पाठीमागे ठेवून, बॅक ऑफ द माइंड ठेवून काम करायचं. तर ते म्हणजे काय, तर एका ठिकाणी एका मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि त्या मंदिराच्या म्हणजे भर दुपारी 12 वाजताची वेळ मे महिना आहे आणि तिथे खूप लोक काम करत असतात, मजूर लोक. तर त्यापैकी त्यांना एकाला विचारलं की अरे बा तू डोक्यावरती विटा घेऊन चालला आहे, तर तू कशाला चालला विटा घेऊन, तर तो म्हणे काय करावं पोटाकर चाललो, पोट भरावं लागतं, 300 रुपये रोज मिळतो म्हणून घेऊन चाललो. दुसऱ्याला विचारलं अरे बा तू डोक्यावरती भर दुपारी 12 वाजता विटा घेऊन चालला आहे, तू कशाला चालला, मग तो ठेकेदार मागे लागतो, ती भिंत पूर्ण करायची आहे आणि म्हणून त्या विटा मी घेऊन चाललो. तिसऱ्याला विचारलं की तू का बरं विटा घेऊन चालला किंवा तू काय करतो आहेस, तर तो म्हणायला लागला की भगवान कृष्णाचं मंदिर बांधायचं मी काम करतो आहे आणि जिथे लोकांना मनःशांती मिळेल याच्याकरता मी हे विटा घेऊन चाललेलो आहे. आता बा तिघांना पण 300-300 रुपये रोज आहे, म्हणजे प्रत्येकाला 300 रुपये रोज आहे, पण एक जण म्हणतो की पोट भरायला मी चाललो, दुसरा म्हणतो की ती भिंत बांधायची म्हणून चाललो आणि तिसरा म्हणतो की मला भगवान कृष्णाचं मंदिर बांधायचं आहे जिथे लोकांना मनःशांती मिळेल म्हणून मी काम करतो आहे. तर तो आहे कॉन्टेक्स्ट प्रत्येकाचा, म्हणजे एकाचा कॉन्टेक्स्ट आहे पोट भरणं म्हणून काम करणं, एकाचा कॉन्टेक्स्ट आहे की ठेकेदार मागे लागतो म्हणून काम करणं आणि एकाचा कॉन्टेक्स्ट आहे की लोकांना मनःशांती मिळेल म्हणून काम करणं. तसं डॉक्टरचं पण आहे की बा पाय खूप पैसे मिळवायचेत म्हणून डॉक्टर बनायचं, कुणी म्हणतो पोट भरायचं म्हणून डॉक्टर बनायचं, काय करावं इंजिनियर बनायच्या ऐवजी डॉक्टर बनलो किंवा काहीतरी दुसरं करायचं म्हणून हे केलं, म्हणजे अशा तऱ्हेने. पण ते जर असेल की नाही मला रुग्णसेवा करायची आणि लोकांच्या जीवनामध्ये फरक करायचा आहे आणि त्यांच्याकरता मला स्टँड व्हायचं आहे, लाईक मेकिंग अ डिफरन्स इन द लाईव्ज ऑफ पीपल. पैसे तर आपोआप मिळतील, कोणी फुकट इलाज नाही करणार, पैसे आपोआप मिळतील, पण त्याच्याकरता कॉन्टेक्स्ट असा आहे की नाही मला लोकांची सेवा करायची आणि त्याकरता मी काम करतो आहे. मला आठवतं सुरुवातीला मी जेव्हा 1983 आलो तेव्हा डॉक्टर टोपले होते,
त्यावेळा सेक्रेटरी होते संस्थेचे डॉक्टर टोपले साहेब, डॉक्टर महाशब्दे होते. तर त्यावेळा मी म्हटलं की मग मी आलो नुकतं असतं नवीन नवीन आल्यानंतर आपण काहीतरी इथे अटॅचमेंट घ्यावी म्हणून मी दर गुरुवारी यायचो, दर गुरुवारी ओ पी डी काढायचो आणि शॉक ट्रीटमेंट पण आम्ही तिथे त्यावेळा द्यायचो, पेशंट भरती पण करायचो. कारण त्यावेळा मेन हॉस्पिटल होतं, मेडिकल कॉलेज नव्हतं, तर मेन हॉस्पिटलला काही व्यवस्था नव्हती आणि त्यांना करायची इच्छा पण नव्हती. पण इथे आपले सिनियर मॅनेजमेंट म्हणे नाही नाही आपण करूया, लोकांनाही सेवा मिळेल. तर ते पेशंट जे आहेत 1983-84 म्हणजे बाबा 87-88 मी येत होतो जास्तीच मला वाटतं, तर ते मला आजही भेटतात. माझ्या त्या दिवशी माझ्याकडे एक जण आला कार्ड घेऊन, गुलाबी कार्ड त्यावेळा होतं, तर ते कार्ड घेऊन माझ्याकडे एक जण आला म्हणजे तुम्ही आमचा इलाज त्यावेळा करायचे म्हणे, आणि त्यानंतर म्हणे मला कधीच त्रास झाला नाही, आता मला त्रास झाला म्हणून तुमच्याकडे आलो मी. तात्पर्य सांगायचं म्हणजे असं की सेवा जर आपण करत गेलो तर लोकांना डेफिनेटली त्याचा एक अहसास असतो, त्याचा लोकांना एक चांगलं वाटतं. म्हणजे म्हणून मी नेहमी म्हणतो की बा पैसा तर कुठे पण मिळेल, आणि जास्त पैसा मिळवायचा असेल तुम्ही जर दारूच्या दुकानात काम केलं बिअर बारमध्ये जास्त पैसा मिळेल, किंवा बिअर बार उघडला जास्त पैसा मिळेल. हॉटेलमध्ये काम केलं तर लोकं जेवतात चांगलं पण पाया पडून जात नाही हॉटेल मालकाचे, की तर हॉटेल मालकात चांगलं जेवण तुम्ही दिलं बा पाया पडतून जातो. पण डॉक्टरला मात्र पैसे पण देतात आणि पाया पण पडतात की नाही तुम्ही आम्हाला चांगला इलाज केला आणि म्हणा आम्हाला चांगलं वाटतं आणि म्हणून पाया पण पडतात. तर असा हा एक नोबल व्यवसाय आहे आणि या नोबल व्यवसायामध्ये आपल्याला जितकी म्हणजे रुग्णाची सेवा करता येईल तेवढं चांगलं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की आम्ही रोज सकाळी जे मी उठतो तर त्याच्याकरता उठतो की नाही आपल्याला मनोरुग्णांचा इलाज करायचा आहे, दारूव्यसनी लोकांचा इलाज करायचा आहे, त्याकरता मी रोज सकाळी माझ्या झोपेतून उठतो. मी रोज सकाळी उठतो याच्याकरता की जे लोकं चांगले आहेत त्यांना अधिक पॉवरफुल कसं करायचं याच्याकरता उठतो. आणि हेच इथेच नाही अकोल्यामध्ये तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला लोकांना, नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये लोकांना चांगलं करावं आणि त्यांना एक चांगलं रोगमुक्त जीवन जगता यावं म्हणून आपण जर काम केलं आणि तो जर आपण व्यवसाय म्हणून केला आणि त्याचबरोबर स्वार्थ आणि परमार्थ. कारण की माझे मी डॉक्टर का म्हणतो कारण की माझे आजोबा मी 7वीमध्ये असताना मला माझे आजोबा म्हणायचे की तू काय बनणार, तुम्हाला मला नाही माहिती काय बनणार, नाही तू डॉक्टर हो, म्हटलं का बरं डॉक्टर व्हायचं. तर डॉक्टर म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण आहे. स्वार्थ म्हणजे पैसा पण मिळतो आणि परमार्थ पण होतो. डॉक्टरच्या लोकं पाया पडून जातात, पैसे पण देतात, हॉटेलवाले जाणार नाही म्हणे. मग ते मला अजूनही वाक्य आठवतं ते माझे 7व्या वर्गातले. तर याच्याकरता हा असा नोबल प्रोफेशन आहे. पण नोबल प्रोफेशनमध्ये आता मला एक गोष्ट सांगू अजून काही खटकली तर चालेल ना बोललो तर. हां काय का गेल्या म्हटलं ना डोस पाहायला लागतात त्याशिवाय जमत नाही आपल्याला. तर मला आश्चर्य वाटलं की कार्डवरती 4 ची वेळ लिहिलेली आहे आणि आपला प्रोग्राम सुरू झाला 7:15 है ना. तर याला म्हणतात की म्हणजे वेळेचं काहीच भान नाही कुठे. म्हटलं मग आपल्याला तर 7:15 करायचा आहे प्रोग्राम, पण 7:30 ची वेळ टाकायची ना, प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये पहा जर आपल्याला पॉवरफुल जीवन जगायचं असेल, पॉवरफुल जीवन, किती लोकांना जगायची इच्छा आहे पॉवरफुल, सगळ्यांना इच्छा आहे, कोणाला इच्छा नाही पॉवरफुल जीवन जगायची. तर पॉवरफुल जीवन जर जगायचं असेल तर आपल्याला ऑनर युअर वर्ड अँड टाईम, तुमचा शब्दाला तुम्ही मान द्या आणि दिलेला शब्द दिलेल्या वेळेत पाळा. जर तुम्ही तो दिलेला शब्द दिलेला वेळेत पाळला मग तुम्हाला नाही जमत 4 वाजता, आपण 8 टाका ना वेळ काही प्रॉब्लेम नाही आहे, 7 टाका 8 टाका 9 टाका जे टाका टाका, पण तो दिलेला वेळात जर पाळलं तर आपली किंमत वाढते, आपल्या शब्दांचा मान वाढतो, लोक आपल्यावरती ट्रस्ट करतात, है ना. यापुढे केव्हाही जर असं असेल की आपल्याला 4 ला चालू कर 4 ला 5 ला चालू कर 5 ला, मी इथे 6 ला डॉट होतो कारण मला म्हणजे 6 ला या म्हणे 6 वाज, म्हटलं 6 ला का बरोबा 4 ची वेळ याच्यावरती, त्यावेळेस तुम्ही 6 ला या म्हणजे 6 ला आपण चालू करू. मी 6 ला डॉट इथे होतो तर इथे काहीच तयारी नाही. तर म्हणजे तुम्हाला दोष द्यायचा म्हणजे अशातला नाही, एक मला अधिकार आहे बोलण्याचा आणि मला बोलवलं म्हणून याच्याकरता की मला मी याच्याकरता बोलतो आहे की तुमचा दोष काढायचा किंवा चुका दाखवायचा याच्याकरता बोलत नाही आहे मी, किंवा तुम्हाला रागवायचं आहे किंवा असं याच्याकरता बोलत नाही आहे. मी याच्याकरता बोलतो आहे की तुम्ही पॉवरफुल जीवन जगायचं असेल आणि ते ट्रस्टवर्दी जीवन जगायचं असेल तर लाईक ऑनर युअर वर्ड हे जर आपण केलं तर ते खूपच चांगलं होऊ शकेल. सो लाईक ऑलवेज बी इन टाईम एव्हरी टाईम, मी नेहमी म्हणतो बी इन टाईम एव्हरी टाईम, रीच इन टाईम एव्हरी टाईम अँड ऑनर युअर वर्ड. तर यानी आपल्याला ट्रस्ट मिळतो लोकांचा आणि त्याच्यामुळे आपण ट्रस्टवर्दी होतो, लोक विश्वास ठेवायला लागतात. आपण पाहा ना, सिम्पल एक्झाम्पल आहे की आपण आपल्या घरी मुलांना सांगतो, तुमचं तर लग्न व्हायचे बऱ्याच लोकांचे म्हणजे सगळेच विद्यार्थी आहेत, पण आपण घरी जर बायकोला किंवा मुलांना जर आपण म्हटलं किंवा तुमच्या आईवडिलांनी केलं असेल असं किंवा मी संध्याकाळी 7 ला येतो आणि आपण 7 ला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ किंवा 7 ला येतो आणि आपण पिक्चरला जाऊ किंवा जे काही सांगितलं असेल ते, आणि तो वेळ पाळत नाही माणूस, तसं वारंवार केल्याने आपण काय म्हणतो हा बोलतो खरी पण काही अर्थ नाही त्या बोलण्यामध्ये, काही वेळ पाळायला आणि येईल तर आपला विश्वास राहत नाही.
त्यामुळे आपण जर दिलेला शब्द पाळला तर आपलं आपण विश्वासपात्र होतो. तर ही जर आपण जर इम्प्रूव्हमेंट केली याच्यामध्ये तर डेफिनेटली एक परफॉर्मन्समध्ये चांगला आउटपुट निघेल, जबरदस्त परफॉर्मन्स होईल. हे जर आपल्या लाईफमध्ये आपण तुम्ही आणलं, ही जर आपली एक हॅबिट करून टाकली. तर दुसरा प्रश्न आहे डिप्रेशनचा, सांगितलं की एक्झाम म्हटलं की डिप्रेशन, एक्झाम म्हटलं की टेन्शन येतं आणि त्यामध्ये काय करायचं. तर याच्यामध्ये काय आहे की आपण जेव्हा रिझल्टवरती लक्ष देतो, म्हणजे आपलं जेव्हा लक्ष रिझल्टवरती असतं, त्यामुळे आपला परफॉर्मन्स जो आहे तो होत नाही, म्हणजे ॲक्शन्स बरोबर होत नाही. जेव्हा लक्ष रिझल्टवरती असतं तेव्हा परफॉर्मन्स बरोबर होत नाही. तर त्याला आम्ही म्हणतो की वर्ल्ड ऑफ परफॉर्मन्स. आणि वर्ल्ड ऑफ परफॉर्मन्स म्हणजे परफॉर्मन्सचं विश्व, म्हणजे ॲक्शनचं परफॉर्मन्स म्हणजे ॲक्शनचं विश्व. त्या ॲक्शनच्या विश्वामध्ये फक्त ॲक्शनच करणं आवश्यक आहे, रिझल्टचं पाहायचं नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही रिझल्टकडे पाहता तेव्हा तुमची ॲक्शन बरोबर होत नाही. भगवद्गीते पण सांगितलं की कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, कारण कर्म करा फळाची चिंता करू नका. तर वर्ल्ड ऑफ म्हणजे एक्झाममध्ये कसं होईल, एक्झाममध्ये मी फेल होईल का, एक्झाममध्ये मी पास होईल का, काय होणार काय नाही, अमकटमकन त्याचं जर टेन्शन घ्यायचं आहे तर त्यांनी आपला परफॉर्मन्स मार खातो. आपला बॅट्समन जे आहे समजा विराट कोहली आहे, आणि विराट कोहली त्याचे समजा 92, 93, 94 रन झालेले आहेत, तो स्कोअरबोर्डकडे पाहतो आहे काय होईल काय नाही, पाचच रन पाहिजे पाचच पाहिजे, आता कसं होणार आता कसं होणार. तो स्कोअरबोर्डकडे पाहायला लागला आणि खेळायला लागला तर इकडे तो आउट होऊन जाईल, कारण त्याचा परफॉर्मन्स काही बरोबर नाही आहे, त्याचं लक्ष स्कोअरबोर्डवरती आहे. तर जेव्हा जेव्हा आपलं रिझल्ट्सकडे लक्ष असतं, रिझल्ट काय होईल रिझल्ट काय होईल रिझल्ट काय होईल, तेव्हा आपला परफॉर्मन्स चांगला होत नाही. आता तुम्ही अलग अलग परफॉर्मन्स इथे द्याल, डान्स आहे किंवा आणखीन गाण्याचा कार्यक्रम असेल, कोणताही पण कार्यक्रम असेल, त्याला आपला जर रिझल्ट म्हणजे त्याला आपलं लक्ष जर रिझल्टकडे असेल तर परफॉर्मन्स बरोबर होणार नाही. म्हणून नेहमी फुल्ली फोकस ऑन परफॉर्मन्स, ॲक्शन्स. आणि आपल्याला विद्यार्थ्यांना ॲक्शन म्हणजे अभ्यास, की त्यामुळे आपण पूर्ण फोकस करून आलो आहे, निकाल जो लागेल तो लागेल, त्यामुळे टेन्शन नाही येणार आणि ॲन्झायटी होणार नाही केव्हाच. त्या ठिकाणी मी जास्त बोलत नाही, वातावरण जे आहे ते एकदम मजेचं आहे, धुमधाम करायचं आहे, मस्ती करायचं वातावरण आहे. तर या 4 दिवसाच्या प्रोग्रामला मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जोरदार मजा करा, धुमधाम करा, एन्जॉय करा आणि अभ्यासामध्ये पण चांगली प्रगती करून उत्तरोत्तर यश मिळवा. थँक्यू व्हेरी मच, मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपली जागा घेतो. थँक्यू. धन्यवाद सर, अतिशय सुंदर शब्दांमध्ये सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आपल्या या मार्गदर्शनाचा सर आम्हाला निश्चितच फायदा होईल अशी मला खात्री आहे.